हाँ बोला. अगर रमे ही काय पद्धत झाली. आई 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 पहिलाच बॉल बाउन्सर टाकू नकोस. काय झालं? अगं बाई मगापासून फोन करते तुला सारखा आपला बंदच. स्वतःहून फोन करायची काही अक्कल नाहीच आहे आपल्याला. अगं वाजले किती? आसपास घड्याळ असेल तर बघ. आणि आहेस कुठे तू? ऑफिसमध्ये. कुठे असणार अजून? आणि मी फोन बंद केला होता मगाशी. सारखे कोणा ना कोणाचं तरी फोन येत असतात, कामात लक्ष लागत नाही. हे बघ यापुढे असा फोन बंद बिंद करायचा नाही. आणि करायचंच असेल तर आधी मला कळवायचं. पुढचे 2 तास फोन बंद आहे, सगळं व्यवस्थित आहे, काळजी करू नका म्हणून. कळलं? येस माय लॉर्ड. आणि घरी कधी येतेस? अजून 1.5-2 तास तरी नक्की लागतील निघायला. मग असं कर ना, अजून थोडी उशीर आहे म्हणजे सकाळची दुधाची पिशवी घेऊनच घरी येशील. वा आई, आपके सेन्स ऑफ ह्युमर का तो जवा नाही. पण मला खरंच खूप काम आहे गं, तर काम संपूनच निघते. आणि तानाजी आहे माझ्याबरोबर, तू काळजी करू नकोस. अगं तो बिचारा पण तिष्ठत राहतो. त्याला मी नेहमी सांगते जायला. छान शाणी आहेस. अगं तानाजी आहे म्हणून आमचा जीव थोडा तरी थाऱ्यावर राहतो बरं, नाही तर काही खरं नव्हतं. बरं जीजीनी झुणका केलाय. नाही तू नाहीयेस मला माहिती आहे, पण आपलं कर्तव्य म्हणून सांगितलं. झुणका जीजीच्या हातचा? आई मी ठेवू फोन. अच्छा विशू. ए विशू, कशाला हाक मारताय तिला? बोलायचं होतं का मला जरा तिच्याशी? कुठे आहे ती? झोपली. झोपली इतक्यात? अरे काय हे? काय बोलायचं होतं एवढं तुम्हाला? मला ना हिवाळ्यात उसाची लागवड करताना कुठली काळजी घ्यावी या विषयावर चर्चा करायची होती मला. ओके, मला सांगायचं नाही ना तुम्हाला? नका सांगू. अगं तू पण ना ललिता, असं काय विचारतेस? काय बोलायचं होतं तिच्याशी म्हणून? अगं लेख आली आहे माझी महिन्याभरासाठी. मला 4 गोष्टी करायच्या होत्या तिच्या बरोबर, 4 जिव्हाळ्याच्या गप्पा मारायच्या होत्या. ही झोपलेली. कमाल आहे. मी ऑफिसमध्ये जातो ही झोपलेली असते, मी ऑफिसमधून येतो ही झोपलेली असते. ललिता ही एवढी झोपते, सगळं व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित असल्याचीच लक्षण आहेत ती. अहो गरोदरपणात बायकांना झोप आणि भूक खूप जास्त लागते. काही काही बायका तर 18-18 तास झोपतात तरी पेंगत असतात. अरे तुझं नाही झालं ना असं? माझ माझ्या गरोदरपणात होता कुठं तुम्ही माझ्याजवळ? तुम्हाला एक गंमत सांगते, जर मी अशी रात्री झोपले ती एकदम दुसऱ्या दिवशी रात्री उठले. काय सांगतेस? मला दिवस कधी उगवला काही कळलंच नाही. विशाखाचा काही एक दोष नाहीये, खाण तशी माती. अच्छा मला खाण म्हणताय? सोन्याची. बर साहेब. जयसिंग साहेब, शमशेर साहेबांचा फोन आहे. अरे वा, पुलंचं पुस्तक वाचताय? खूप मोठा लेखक हा. मी सुद्धा मोठा फॅन आहे त्यांचा. साहित्य संमेलन आहे? नाही घ्या. हाँ शेरा. काही नाही, थोडा डिस्टर्ब होतो म्हणून फोन केला. काय झालं? उद्या कोर्टात आपली केस उभी राहते. अच्छा ते होय, मग त्यात एवढं डिस्टर्ब होण्यासारखं काय आहे शेरा? तुला टेन्शन नाही येत? अजिबातच नाही. मी मस्तपैकी पुस्तक वाचत बसलो इथे.
काय ग्रेट आहे तरी माणसं. विनोदाचा शिडकावा करून मनावरचा सगळा ताण एकदम नाहीसा करून टाकतात. शेरा तुला सुद्धा वाचायला पाहिजे. नाही रे बाबा, काही गोष्टींशी आपलं सूत कधीच जुळत नाही. जसं काही लोकांना कधीच पोहता येत नाही, काहींना कधीच पतंग उडवता येत नाही, काही लोकांना कधीच दोरीवरच्या उड्या मारता येत नाही, तसं हे वाचन बिचन मला कधीच जमणार नाही. जीवनातल्या खूप मोठ्या आनंदाला मुकतोयस तो. तू बाहेर ये, माझ्या जीवनात कायम आनंदी आनंद राहील. ते येणारच आहे रे मी. याचं कारण मी खून केलेलं नाही. पण ती रमा चौधरी, ती साली. शेरा, कोणाबद्दल बोलतोयस कळतंय का? सॉरी, व्हेरी सॉरी. पण हा कुठल्या न्याय रे जय? तू तिच्यावर एवढं प्रेम करतोस आणि ती तुला फासावर लटकवण्याची स्वप्न बघते. अरे यालाच तर नशीब असं म्हणतात राजा. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी जगलो, आता त्यांच्या सुखासाठी मरेन सुद्धा. पण तू मरणार नाहीयेस, तूच म्हणतोयस. आत्ता नाही रे, सम अदर टाइम, नॉट नाउ. तू आहे ना मला शब्दांमध्ये अडकवून भलत्याच ट्रॅकवर नेऊन सोडतोस. बरं, मी ॲडव्होकेट कल्याणींशी आज बोललो. ते शेरा प्लीज आत्ता नको सगळं ते. हे बघ, उद्यापासून कोर्ट सुरू होणार आहे, पुन्हा ती सगळी झंझट आहेच. आत्ता मी खूप मजेत आहे, खूप समाधानी आहे, खूप मोकळेपणाने हसतोय. मला काही काळ असंच राहू दे प्लीज. ठीक आहे, चल ठेवतो मी फोन. ॲज इट इज फार वेळ बोलणं बरं नाही, त्या वागळेची नोकरी जायची. आणि शेरा, जमलं तर दुसरा एखादा माणूस बघ, हा वागळे डोक्यात जायला लागलाय. फार दिवस नाही सहन करावं लागणार तुला. तू येतोयस घरी लवकरच. चल गुड नाईट. गुड नाईट. ताई, ताई मला घरला जायचंय. ते लोक माझ्या सचिनला मारून टाकतील. निर्मलाबाई, सचिन आमच्या जवळ आहे. तो कुठे आहे हे माझ्याशिवाय पोलिसांमध्येही कोणाला माहीत नाही आहे. त्यांना कसं माहीत असेल? शिवाय तिथेही त्याच्यावर पोलिसांचं लक्ष आहेच. ठावे साहेब, मला ठावे. इथं पण मला पोलिसांच्या पाऱ्यात ठेवलं. मग तरी इथं तो संशय कसा काय आला सांगा ना. माहित आहे तुम्हाला, आज दुपारच्याला चालता हाय ठाव. हो माहितीये मला, समशेर इथे आला होता, वेषांतर करून आला होता. पण असं नाही होत सारखं सारखं. माफी मागते साहेब तुमची, हात जोडते. पण तुमच्याच लोकांनी सोडला ना त्याला आत. काय माहित, माझ्या सचिनला बी पळवलं असेल, मला बी मारून टाकतील ते. निर्मलाबाई, तुम्हाला सचिनशी बोलायचंय आत्ता? फोन लावून देऊ. नग, काय बोलायचं, काय सांगायचं? ते लेकरू सारखं विचारत आहे तू कधी येणार ग, ही लोक कोण आहेत, काय सांगू त्याला? सांगू त्याला त्याच्या बापाला कुत्र्यासारख्या गोळ्या घालून ठार मारला माझ्या डोळ्यासमोर, आणि पोलीस काय बी करू शकले नाही. सांगू त्याला, पोलिसांचा पहारा असून बी त्याने मला धमकी दिली गप्प बसायची. बर, मग काय करायचं निर्मलाबाई, तुम्ही सांगा. तुम्ही सांगाल तसं करू आपण. ताई, तुम्हाला पुन्हांदा फसवणारे मी. मला नाही कोर्टात उभारायचं, नाही सांगायचं की माझ्या नवऱ्याला त्या जयसिंगनं गोळ्या घालून ठार मारला म्हणून.
काय करायचं सांगून? गेलेल्या माणसासाठी रडत बसू? काय त्याची काळजी करू? सांगा ना, तुम्ही काय केलं असत? मी काय केलं असत हा प्रश्नच नाही निर्मलाबाई. तुम्ही ठरवलंय ना, हरकत नाही. तुम्हाला कुठे जायचंय ते सांगा, पोलीस तुम्हाला तिथे नेऊन सोडतील. जयसिंग सुटेल पण हरकत नाही, आपण शांत राहू. आज त्याने तुमच्या नवऱ्याला गोळ्या घालून ठार मारलं पण हरकत नाही, आपण शांत राहू. उद्या तो आणखीन बायकांना विधवा करेल पण आपल्याला काय करायचंय? आपण आपल्या घरात सुरक्षित राहू, शांत. जो मेला त्याच्या जीवाला काहीच किंमत नव्हती असं समजून गप्प बसू आपण. किंवा असंही करता येईल निर्मलाबाई, तुम्ही असंच करा. मी तुम्हाला त्या समशेरचा नंबर देते, तुम्ही त्याला फोन करा आणि सांगा की बाबा रे, मी काही साक्षभिक्षा देणार नाही पण तुम्हाला त्याच्या बदल्यात किती पैसे देशील? चांगले 30-40 लाख रुपये मागा. काय शेवटी तुमच्या मुलाचं भवितव्य महत्वाचं आहे, मग ते बापाच्या कबरीवर का उभं राहीना? असंच ना, हो ना? तुम्ही असंच करा निर्मलाबाई. ताई, ताई मी थकली हो, मला माझी काळजी नाही. मी मेले तरी पर्वा नाही पण माझ्या मुला त्याच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाहीये हो ताई, खरंच नाही. काही हरकत नाही. आणि तुम्ही मला फसवताय असं समजू नका निर्मलाबाई, तुम्ही स्वतःलाच फसवताय. कारण जो मेला तो तुमचा नवरा होता, तो तिथे पोलिसांच्या पहाऱ्यात ना, तो तुमचा मुलगा आहे, माझं हे कोणीच नाही आहे. मग मी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे केस का लढतीये? तुम्हाला असं वाटतंय माझ्या जीवाला धोका नाहीये? आहे. हा एसीपी समराजिंक त्या जयसिंगच्या गुहेत जाऊन त्याची कॉलर धरून त्याला पकडून आणला. तुम्हाला वाटतं जयसिंग खुन्नस ठेवणार नाही? ठेवेल, विसरणार नाही तो. पण तरी सुद्धा आम्ही हे आमचं कर्तव्य समजतो. प्रत्येक लढाई जिंकता येणार नाही कदाचित निर्मलाबाई, पण म्हणून लढणंच नाकारत नाही आम्ही. तुम्ही शरण जा त्याला. पण तुम्हाला असं वाटत असेल की त्यानंतर तो तुम्हाला काहीच करणार नाही तर तो तुमचा भ्रम आहे. ज्या क्षणी शत्रू समोर पहिल्यांदा आपण आपली मान खाली घालतो ना, त्या क्षणी आपल्यावर घाव घालायची संधी देतो त्याला. रस्त्यामधून जाताना तुम्हाला कोणीतरी धक्का मारला तर तुम्ही चौतावून उठता, मुस्कटात मारता त्याच्या. तेव्हा विचार करता हा कोण आहे, गुंड आहे का, आपल्याला मारेल का? नाही, कारण तेव्हा त्याने तुमच्या स्त्रीत्वाचा अपमान केलेला असतो. आत्मसन्मान टिकवण्यासाठी तुम्ही हा धोका पत्करता. शेवटी तुम्हालाच ठरवायचं निर्मलाबाई, कारण तुम्हीच जर लढायचं नाकारलं तर आम्ही काहीच करू शकणार नाही. चल समर. ताई, ताई मला लई भ्या वाटते हो, पण मी दिन साक्ष जे पाहिलंय ते सांगेन. पण तो जाईल ना तुरुंगात? मला माहित नाही निर्मलाबाई, कारण विकत घेण्यासारखे आपण दोघेच नाही होत. बाजार भरलेला आहे, पण आपली मान ताठ राहील हे नक्की की आपण लढायला नकार दिला नाही याचा अभिमान वाटेल आपल्याला. निर्मलाबाई, या केस नंतर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी राहायचं असेल वेगळ्या नावानी, तरी आम्ही तुम्हाला मदत करू. मी शब्द देतोय. ठीक आहे. रडणं काय, नशिबातच आहे माझ्या. ताई तुम्हाला माहिती, माझा नवरा आता परवाच्याला नाही मेला. परवा फकस्त जाळला त्याला. तो मेला त्याच दिवशी ज्या दिवशी कंपनीतल्या लोकांनी त्याला वाईट कामात वडला, त्याच दिवशी मेला तो. ताई आमचं लग्न झालं ना तेव्हा असा नव्हता होतो,
पण या जयसिंगनं बिघडवला त्याला, पैशानं मारला त्याला. मी येईन कोर्टात, माझं काय बी होऊ द्या ताई, मी येईन. जावा तुम्ही, आता पुन्हा द्या माझ्याकडनं तुमची फसवणूक नाही होणार. दोनदा फसवलंय मी तुम्हाला, पण आता नाही, आता नाही. निर्मलाबाई, खरंच तुम्ही खूप मोठं काम करताय. लाखो लोकांपैकी एखाद्यालाच जमेल असं. मला तुमचा अभिमान वाटतो निर्मलाबाई. या तुम्ही. काय फेऱ्या काय मारतोयस? पहाटे आपलं व्यायाम वगैरे झालं कंप्लीट, आता जायचं ना फेरायला आपल्याला, म्हणून आलो मी. हो जायचंय, पण काय रात्री उशीर झाला तुम्हाला यायला. मी बघितलं आम्हाला गाडीतून उतरताना, पहाटे ते 4 वाजले होते, झोपले अजून, जागरण झालंय. तुला नाही झालं वाटतं जागरण? तू का जागायस? झोप जा. नाही ना, जागरण त्यांना झालो, मला काय नाही. मी 5 तास मग झोपलो होतो बघा. म्हणजे नाही म्हणजे काय चाळी करावी की न करावी, म्हणजे नाही करतोच बघा चाळी मी. काय आबासाहेब, चांगल्या कामासाठी जर चाळी केली ना मग ती चाळी राहत नाही बघा. म्हणजे काय आबासाहेब, आमची बया 9:45 निघाली ऑफिसातनं. आपले ACP साहेब पण होते ना त्यांच्या बरोबर, मला काय वाटलं हिंडून फिरून येतील 1/2 तासामध्ये, पण नाही ना. मला घेऊन गेले 10:30 कॅडलवर उभं केलं मला. मला म्हणले तानाजी आजोबा झालायचं ना इकडनं, आणि गेली साहेबांबरोबर गाडीत बसून. थंडगार वारं वाहत होतो, कवा डोळा लागला माझा, मला पत्त्याच नाही लागला. 5 तासांनी परत आल्या ना या. नाही मला एक सांगा, असं रात्रीचं हिंडणं फिरणं बरं दिसतं का? गेले कुठे होते? नाही मला काय कल्पनाच नाही ना, मी गाडीत झोपलेलो होतो. पण मला एवढं सांगा, बरं दिसतं का? बस बाकी का नाही मला. नाही विचारतो मी तिला. होय, नाही विचारतो म्हणजे काय, चांगलं झापतोस तिला? नाही माझं काय, आपला कम्प्लीट विश्वास येऊ त्यांच्यावर. मी जास्त झापू नका आपलं हलकं हलकं, पण मला एवढंच सांगायचं की हे बरं दिसतं काय असं. नाही लगीन ठरलेलं आहे म्हणून प्रेमापोटी मी आपलं बोलतो आहे. बघतो. होय.